नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, आज मी मॅगी बनवलेली आहे। मॅगी म्हणजे हा वेगळा प्रकार आहे मॅगीचा। तर ही मॅगीचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला, तर मी यूट्यूबला बघितलेला, तर म्हटलं चला आपण पण हा म्हणजे ही मॅगी बनवून बघूया कशी लागते म्हणून। तर खूप छान लागते ना, की तुम्ही करून बघा, मस्त लागते, मुलांना पण आवडेल आणि आपण पण खाऊ शकतो, आपल्याला पण आवडेल। तर इथे पाणी ठेवून घ्यायचं आहे। पाणी थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये मॅगी टाकून घ्यायची आहे आपल्याला। याच्यात तेल वगैरे मीठ काही टाकायचं नाही आहे, फक्त शिजून घ्यायची, मध्ये मध्ये चेक करायचं, नाहीतर जास्त शिजल्या गेली तर चिकट होणार ती। मीडियम आपल्याला शिजून घ्यायची आहे। तर बघा, मी शिजून घेते मॅगी। छान लागते, मस्त लागते, नक्की करून बघा तुम्ही। तर मध्ये मध्ये चेक करायचं, नाही तर जास्त शिजल्या जाणार। तर मी ते मध्ये मध्ये चेक करून घेते, कारण मी पहिली वेळ आपण बनवतो। तर इथे बघा, मॅगी झालेली शिजून झालेली आहे। इथे मी पाणी गाळून घेते, पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर कढई ठेवून तेल टाकायचं आहे, तेल थोडं टाकायचं आहे, आपण जसं मॅगी बनवताना टाकतो। तर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे, तर तुम्ही इथे चिली फ्लेक्स वगैरे पण टाकू शकता, पण लहान मुलं खात असतील तर नका टाकू। इथे मी 2-3 तुकडे हिरव्या मिरचीचे टाकलेले आहेत। तेल म्हणजे लसूण आपल्याला छान असा ब्राऊन होऊन द्यायचा आहे, त्याची टेस्ट खूप छान मॅगीमध्ये लागते। तर मी ते 2-3 तुकडे बघा हिरवी मिरची टाकून घेतली आहे। आणि आपला मॅगीमध्ये मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे, आणि थोडं पाणी टाकायचं आहे, म्हणजे कसं मसाल्याला ग्रेव्ही होते, जो मसाला आपण मॅगीचा टाकलेला आहे। आणि नंतर मग ते ओलसर होते मॅगी। तर इथे बघा, मी मॅगी टाकून घेते आणि छान आपल्याला परतून घ्यायची आहे त्या मसाल्यामध्ये। पाणी टाकल्याने ग्रेव्ही होते, त्याच्यामुळे सुकी नाही होत मॅगी। तर इथे बघा, मी मसाल्यामध्ये मस्त अशी परतून घेतलेली मॅगी, मस्त लागते मॅगी। तर इथे बघा, आपली झालेली आहे। त्याच्यानंतर मी मीठ टाकलेलं, मीठ नव्हतं टाकलेलं, थोडं किंचित मसाल्यामध्ये मीठ असतं। तर इथे बघा, मॅगी तयार झालेली आहे। तर तुम्ही याच्यावर, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर वगैरे टाकू शकता। तर मी ते कोथिंबीर टाकून घेते, आणि त्याच्यानंतर मी चीज किसून टाकलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण छान लागतं। आणि ही मॅगी तुम्ही नक्की करून बघा, कसं झालं ते मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा।